महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो ट्रॅक्टर बस वाहतूक महासंघाचा भव्य मेळावा वाशिमच्या मराठा भवनात नुकताच पार पडला, जिथे टॅक्सची दरवाढ, चाचरकटी, नियमावली यांच्या विरोधात आवाज उठवण्याची भूमिका महासंघाने व्यक्त केली आहे. यावेळी वाहतूक महासंघ मोठ्या संख्येने एकवटला होता. नवी मुंबई आवाजचा खास कार्यक्रम शहर मेद्वारे आपण हा मेळावा पाहत आहात. या मेळाव्यातून 8 मार्चला राज्यव्यापी बंदची घोषणा महासंघाचे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन यांनी आपल्या भाषणातून केली. नवीन मोटर वाहन सुधारणा कायद्यातील जाचकटी आणि परवाना शुल्कात अमर्याद वाढ याविषयी एकच संताप महासंघाच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवला. या बैठकी दरम्यान संपूर्ण राज्यभरातील महासंघाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. तर पुणे, कोल्हापूर, अमरावती तसेच नवी मुंबई मधील पदाधिकाऱ्यांनी सरकार विरोधात आपला तीव्र आक्रोश व्यक्त केला. गवर्नमेंट को गवर्नमेंट हमें सुनाई जा रही है. जिस दिन वो मंत्रालय में गए और
केली आहे, शून्य आहे सरकारच्या भूमिका. आतापर्यंत जी जी होती एखादी कायदा सुधारणा होत होती तर सरकार चर्चेला बोलवायची, परंतु या सरकारने आमची लोक जाऊन सुद्धा त्यांची चर्चा केली नाही, हे मोठं दुर्दैव आहे. आणि अशा परिस्थितीत जर सरकारला आपण सरकार जर काही करणार नसेल तर आपल्या पुढे हा पर्याय आला आहे की आपण आपली भानबंद ठेवायची. भानबंद ठेवणं हा जो पर्याय आहे तो सर्वांसाठी शेवटचा आहे. आता आधी कोणाने सांगितलं की आपण वेगवेगळ्या माध्यमातून जाऊया बंदचे आहे सध्या, आणि त्याच्यामध्ये एक दिवसाचा पहिल्यांदा संप करूया, त्याच्यानंतर बेमुदत आपण करूया, अशा अनेक प्रकार आहेत. दरम्यान अखेरीस महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो बस ट्रॅक्टर वाहतूक महासंघाचे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या 8 मार्चला राज्यव्यापी बंदची घोषणा करण्यात आली आहे, जिथे एक दिवसाच्या लाक्षणिक संपाचा निर्णयही घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याने परमिट फीजमध्ये अतिशय म्हणजे 50 पट वाढ केलेली आहे. म्हणजे 100 रुपये जी होती त्याची 5000 रुपये, 100 रुपये जी होती त्याची 2000 रुपये, 100 रुपये जी होती त्याची 1000 रुपये, अशी अतिशय अन्यायकारक वाढ केली. सर्व आमच्या संघटनेचे महाराष्ट्रातले जेवढे केवढे प्रतिनिधी आले होते त्यांच्या सगळ्यांचा असा एक सूर निघाला. पण आम्ही 8 तारखेला पहिला एक दिवसाचा लाक्षणिक संप करायचा, पूर्ण बंद या सर्व वाहनं होतील, आणि त्याच्यानंतर जर का सरकारकडनं काही जबाब आला नाही तर 15 तारखेपासून बेमुदत संपावर आम्ही जाऊ, आणि याच्यासाठी आजची ही मिटिंग बोलवली होती. हा सार्वत्रिक निर्णय आमचा झाला. अनेक वर्षी आम्ही साध्या बेसिक्स शुल्लक मागण्या करतोय की ट्रक टर्मिनल्स द्या, बस टर्मिनल्स द्या, रिंग रोड द्या, की ज्याच्यामुळे शहरातली वाहतूक सुरळीत होईल, म्हणजे याच्यात वाहतूकदारांपेक्षा शहरातल्या लोकांची सोय जास्त होईल. आत्ताची सुद्धा ही जी महागाई झालेली आहे किंवा ही वाढ जी झालेली आहे ही ॲक्च्युली आमच्या कस्टमर्सना जास्त सोसायला लागणार आहे, परंतु ही योग्य वाढ नाही, त्यामुळे सरकारच्याकडे कस्टमर काही कंबाईंड जाऊ शकत नाहीत. त्यामुळे कस्टमरच्या तोंडाची आम्ही सरकारशी बोलतोय की अन्यायकारक जी वाढ तुम्ही केलेली आहे ती वाढवू नका, याच्यामुळे अननेसेसरी महागाई वाढेल. आणि साधी लग्नाला जर का एखादी बस घेऊन जायची असेल तर ती आज तुम्हाला समजा 5000 रुपयाला मिळत असेल तर ती 5000 रुपयाची बस 7000 रुपयाला, 8000 रुपयाला मिळेल. म्हणजे एक दिवसासाठी तुम्ही 5000 रुपयाच्या ऐवजी 8000 रुपये सर्वसामान्य नागरिक भरेल, तर हे शक्य आहे का? आणि याचा काही विचार केलेला आहे का तुम्ही? कुठल्या गोष्टीने तुम्ही हे केलेलं आहे? म्हणजे काहीतरी बेस आहे का या सगळ्या गोष्टीला? तर कुठलाही बेस नाही. देशामधल्या कुठल्याही इतर राज्यामध्ये एवढ्या प्रकारच्या अशा परमिट फीज नाहीत, आणि ही अतिशय अन्यायकारक परमिट फी आहे, त्यामुळे पहिल्या प्रथम ती मागे घ्यावी. तसेच येत्या अधिवेशनात वाहतूकदारांच्या प्रश्नाबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास 15 मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. मुंबई बस मालक संघटनेसह राज्यातील 224 संघटना या संपात सहभागी होणार आहेत. तिथेच माथाडी कामगार देखील मोठ्या संख्येने यात सहभागी होणार असल्याचा विश्वास वाडी बंदर असोसिएशनचे अध्यक्ष तथा माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. हे जे टॅक्सेशन वगैरे ज्यांनी वाढ करायचं ठरवलं, एकतर्फी निर्णय घेतले, त्याच्याविरुद्ध सगळे संघटित होऊन हा संप पुकारलेला आहे. म्हणजे त्यांच्यावर अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यांना आज ट्रक ओनर्स हा काम कर गाडी चालवताना भरपूर त्याला अडचणी निर्माण आहेत, परंतु ज्या सरकारने लक्ष न घालता, म्हणजे त्यांची पार्किंगची समस्या आहे, सगळ्या गोष्टी आहेत, ते न करता त्यांनी उलट अजून त्याच्यावर टॅक्सचं एक हे लादलेलं आहे, त्यामुळे हा संप पुकारण्यात आला. ज्या ज्या क्षेत्रामध्ये जे कामगार क्षेत्र पोर्ट असेल किंवा ह्याच्यामध्ये ह्या ट्रक आणि माथाडी यांचं दोघांचं जॉईंटच हे असतं, त्यामुळे ह्या संपामध्ये संपूर्णपणे पण पोर्ट आणि डेपोचे कामगार
हे निश्चित संपामध्ये सामील आहे. इतकंच नाही तर राज्यासह नवी मुंबईमधील एपीएमसी मार्केटचा देखील सहभाग या बंदमध्ये असणार आहे, जिथे अत्यावश्यक सेवाही पूर्णतः ठप्प राहील असा निर्वाळा नवी मुंबई ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष विठ्ठल धुमाळ यांनी दिला. सगळ्या संस्थांची शिखर समजा महासंघ आणि हा रिक्षा टॅक्सी बाईक ट्रक टेम्पो या सगळ्यांसाठी भाववाढ, त्यामुळे सगळ्यांमध्ये एकजुटणार. एपीएमसी पूर्णपणे बंद राहील, जे एन बी टी बंद राहील. 8 दिवसाचा एक टोकन स्ट्राईक म्हणून देतोय. या 8 तारखेला जर नाही सरकारने मान्य केलं, 15 तारखेपासून जीवनावश्यक वस्तूपासून संपूर्णपणे बंद करणार नाही. आता एक सेवा सुद्धा ह्यातून वगळल्या जाणार नाही. ह्या बंदमध्ये सगळे सहकार्य होणार नाही. नाही सरकार कसं आहे, जगून बी देत नाही, जगाय बी देत नाही, जगून बी देत नाही. तर त्यामुळे ह्या बंदमध्ये सगळ्यांना सहकार्य देणं भाग पडलेलं आहे, म्हणून हा स्ट्राईक होतो. दरम्यान खासगी बस सेवा टॅक्सी व रिक्षा संघटनांनी देखील आपले समर्थन महासंघाला दर्शवले असून 100% बंद यशस्वी करणार असल्याचे नवी मुंबई ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सचिव उत्तम भंडगे यांनी सांगितलंय. असणारा व्यवसाय इतक्या खालच्या थराला पोहोचलेला आहे की आम्ही ती टॅक्सेशन रेग्युलर टॅक्ससुद्धा भरू शकत नाही. परंतु सरकारने आता त्याच्यावर कितीतरी पटीने टॅक्स वाढवलेत की हा वाहतूकदार त्याच्यामध्ये टिकणारच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. आम्ही सरकार निवडून दिलं काहीतरी बदल होईल ह्या परिस्थितीत निवडून दिलं, पण आता असं म्हणायला लागतं की शिवशाहीचे सरदार सुलतानशाहीची भाषा करायला लागले. सरकारचा एकच हेतू आहे की स्वतःचा रेव्हेन्यू वाढवायचा. आता त्याच्यामध्ये त्यांनी हे परिवहन खातं पकडलेलं आहे, बसवाल्यांची वाहतूक. आता बसवाल्यांचं टॅक्सेस वाढले तर ऑटोमॅटिकली त्यांची तिकीट वाढणार आहेत, त्याच्यामुळे तो बोजा शेवटी सामान्य माणसावरच पडणार आहे. मग शेवटी सामान्य माणसाचा वाली कोण? सरकार नसेल तर त्याच्या विरुद्ध आम्हाला हे दंड ठोठवायलाच पाहिजे. अशात सरकार महासंघाच्या या भूमिकेकडे गांभीर्याने पाहते का हे पाहणे महत्त्वाचे आहे.